या स्पर्धेच्या अनुषंगाने मी विनोजी शेलार साहेब यांना सुपूर्त करेन. सामना संपतोय आणि सामन्याचा मॅन ऑफ द मॅच संकेत बांदल. संकेत बांदल हा ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि संकेत बांदल याच्याबद्दल अजून एक विशेष गोष्ट, आत्ताच सडवली गव्हाणे सायद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा लोकप्रिय खेळाडू अशी जी वोटिंग घेतली त्या वोटिंगमध्ये सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या संपूर्ण प्लेयर्समधून सर्वात लोकप्रिय खेळाडूमधून ज्याची निवड झाली असा संकेत बांदल ठरतोय. या संदेश बांदल या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच संकेत बांदल तर सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा सर्वात लोकप्रिय खेळाडू संदेश बांदल हा नक्कीच या संघामध्ये दाखल होताना पाहायला भेटला. त्याचा सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने त्याचप्रमाणे शिवगर्जन लोहार असेल आयोजन कमिटीतर्फे हार्दिक अभिनंदन करेल. आणि मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी विनोद साहेब शेलार यांच्या शुभास्ते आपण मारत मॅच देतोय. संकेत बांदल चांगली इनिंग त्याच्या माध्यमातून पाहायला भेटली. शिवगर्जना लोहारे यांचं हे भव्य दिव्य आयोजन सदाशिव मामा चषक 2024 साई स्पोर्ट्स अंबरनाथ गणेश वाडकर यांच्याकडून पुरस्कृत झालेली एक दर्जेदार टी शर्ट आपण मॅन ऑफ द मॅच म्हणून पुरस्कृत करतोय. त्याचप्रमाणे लोहारे विभागाचे सन्माननीय गावठाणचे सन्माननीय समाजसेवक विजयजी महादेव नरेश साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. मी साहेबांचं या स्पर्धेच्या अनुषंगाने हार्दिक स्वागत करतो. पहिल्याच चेंडूवर चांगला स्ट्रोक परंतु दोन धावा अर्जित करताना तू मेमध्ये पहिल्याच चेंडूवर फलंदाज मात्र धावबाद होताना पाहायला भेटतोय. गरज नव्हती या धावेची, गरज नव्हती परंतु फलंदाज बाद होतोय. अति गाई संकटात नाही पहिल्याच चेंडूवर धक्का बसतोय तो संघाला. विनोद मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने शेवटच्या दोन चेंडूवर दोन षटकार ठोकले होते तोच आता मैदानाच्या आत. चांगला स्ट्रोक येताना पाहायला भेटतोय परंतु लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे बॅकअपला. एकच धाव अर्जित केली जाते. एका धावने स्कोर कार्ड पुढे जाईल. दोन चेंडू आणि दोन धावा समरभूमी तुर्बे तर दुसऱ्या बाजूला सह्याद्री चषकाचा उपविजेता उंबरकोंड पार्टेकोंड हा संघ. फटका फसलाय चेंडू हवेत क्षेत्ररक्षक चेंडूच्या काळी आणि झेल धरणीला दान. आता मात्र मैदानात घडतंय काय चुका चुका आणि चुका.
तीन चेंडू आणि तीन धावा असं समीकरण व्यासपीठावर आपण पाहतोय. विनोदजी शेलार साहेब असतील, त्याचप्रमाणे पांडुरंग कदमदाद असतील. आता झालेले सन्माननीय गावठाणचे समाजसेवक त्याचप्रमाणे अमितजी घाडगे साहेब असतील. सर्वात प्रमुख पाहुणे या ठिकाणी दाखल होत आहेत ही स्पर्धा पाहण्यासाठी. त्याचप्रमाणे आज अमितजी घाडगे इन ॲक्शन पाहायला भेटतील. नक्कीच त्यांचा खेळ सुद्धा आपण पाहू. यावेळेस लॉग स्टॉपरी त्यांच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हलतोय. चेंडू थांबणार नाही, चेंडू निघून जाईल चार धावांसाठी. फरार धावा भेटतील चार. हॅलो, पुन्हा एकदा चांगला असतो का डिपेक शकावर रिझनच्या दिशेने चोंडू जातो चार धावांसाठी फरार. आजच्या दिवसाचा विचार केला तर तांत्रिक काही प्रॉब्लेम्समुळे, विजेच्या प्रॉब्लेम्समुळे आपली स्पर्धा या ठिकाणी थोडंसं लाईव्ह लेट झालं आहे. 15 धावा पहिल्या षटका अखेर. षटकारांची हॅट्रिक पहिली, चौकारांची पहिली हॅट्रिक पहिली आणि दुसरी हॅट्रिक येते ती चौकारांची अतिशच्या बॅटमधून. या स्पर्धेतली सदाशिव मामा चषक या स्पर्धेतली षट चौकारांची दुसरी हॅट्रिक साकारणारा हा फलंदाज आतिश. आता मात्र गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय गोलंदाज मंगेश. उपांत बरंच क्रिकेट त्याच्याकडे अनुभव आहे आणि अचूक टप्प्यावर ज्याची लेंथ नक्कीच पाहायला भेटते असा मंगेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला विनोद, पहिल्याच चेंडू दांडी 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 गोल विकेट चपतन. या ठिकाणी या स्पर्धेला ज्याने चार बॉक्स चेंडूचे उपलब्ध करून दिले सन्माननीय मनोजी चकपाळ साहेब यांचा यथोचित असा सन्मान मी नागेश दत्ता भोसले यांना विनंती करेन की आपल्या शुभहस्ते करून घ्यायचं आहे. नन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय हर्ष. पहिल्या चेंडूवर विकेटचा पतन. पुढचा चेंडू हलक्या त्याने टॅप केला चेंडूला पण तो पॉइंट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि एकच धाव. मनोजी सकपाळ साहेब यांचा यथोचित सन्मान नागेशजी भोसले साहेब यांच्या शुभ हस्ते. MTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय अगदी लाईव्ह प्रक्षेपित. थोडंसं उशिरा झालं, लाईट्सचा प्रॉब्लेम होता. चांगला फटका काउट कॉर्नर रिझनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. दोन धावा अर्जित केल्या जातील का आणि हो दोन धावा अर्जित केल्या जात आहेत. या दोन धावाने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या होत्या संघाची 18 धावा. काउ कॉर्नर आणि डिप्स कर्लिक रिझन याच्यामध्ये बराचसा अंतर पाहायला भेटतंय. चेंडूचा विचार केल्याचा तीन चेंडू आणि 18 धावा दापलकर येताना पाहायला भेटतायत. 18 धावा. स्विच इट करण्याचा प्रयत्न प्रयत्न यशस्वीरित्या. थर्डमॅन रिझनच्या दिशेने चेंडू जातोय चार धावांसाठी फरार. धावडतील चार चौकार. दुसरा षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय चार धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे आले. 22 धावा मंगेश यांचं हे षटक. आतापर्यंत 7 धावा चार चेंडूमध्ये आलेत. चांगली फलंदाजी अतिशय बॅटमधून चार चौकार आलेत. विस्फोटक फलंदाजी करताना चला स्पीडअप घ्या घाई करा
हा प्रकार त्याच्यावर सफलवून कळण्याचा प्रयत्न फलंदाज तू मेमध्ये विकेटचा पतन फलंदाज हर्ष ज्या पावली मैदानात गेला त्याच पावली मैदानातून बाद होतून डगआउटच्या आश्रय येताना पाहायला भेटतोय आणि बॅटर मैदानाच्या आत दाखवलं होईल सुशील सुशील दोन फलंदाज जे बाद झाले ते दोन्ही फलंदाज हे दोन फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत मैदानात चुका चुका आणि चुका होताना पाहायला भेटतात त्या बॅटर्स कडून मंगेश पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवर यावेळेस चांगला फटका बॅकवर पॉइंट रिझनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय संतोषजी पार्टी त्या ठिकाणी आहेत चेंडूच चांगलं गॅदर आणि दोन षटका अखेर आपण पाहतोय धावसंख्येच्या संघाची 23 धावा धावल करपाला भेटतात दोन षटका अखेर 23 धावा सदाशिव मामा चषक 2024 या स्पर्धेचे सर्वे सर्वा हॅलो हॅलो चेक अजून द्या थोडासा वाढवा आवाज वाढवा दादा हॅलो हॅलो चेक चेक हॅलो 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 चेक चेक हॅलो थँक्यू पहिलाच चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर दोन धावा अर्जित केल्या जात आहेत या स्पर्धेच्या अनुषंगाने क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटचा थरार यावेळेस चेंडू मात्र चांगला चेंडू आणि डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय निर्धाव चेंडू सदाशिव मामा चषक 2024 मान्य बांधकाम सभापती आणि शहर अध्यक्ष यावेळेस थोडासा मिसफील होताना पाहायला भेटतंय डीपेक्षा कव्हर रिझन मध्ये प्रोटेक्शन आहे चेंडूचे फेक केले जाते हॅलो चेक हॅलो स्कोर कार्ड मात्र पुढे जाताना पाहायला भेटेल आणि धावसंख्येच्या संघाची 27-27 आणि स्कोर कार्ड 27 धावा डबल करत त्यांना पाहायला भेटतायत चार धावांनी स्कोर कार्ड पुढे पुन्हा एकदा जाताना पहिला चौकार येत आहे यानंतर तो होणार सामना शिवशंभू अडावले बुद्रुक तर दुसऱ्या बाजूला यजमान संघ शिवगर्जना लोहार या संघ चला नाणेफेकसाठी यायचं आहे आणि या सामन्याचा नाणेफेक सन्मान्य प्रमुख उपस्थिती विनोदजी शेलार साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाईल दोन्ही संघनायक चला टॉस का बॉक्समध्ये दाखल वा अडवले संघ कर्णधार दाखल करायचा आहे मोठी लढत मोठा सामना मैदानाच्या जाऊ द्या जिथे पुन्हा एकदा फलंदाज धावबाद होताना पाहायला भेटतोय चेंडूचा विचार केला तर 5 चेंडू आतापर्यंत झालेत एक चेंडू शेष अस परंतु या सामन्याच्या पहिल्या इनिंग मध्ये पाहतोय 3 गडी रनआउटच्या स्वरूपात बाद होत आहेत नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होईल सन्नी चला शेवटचा चेंडू असेल मी अडावले संघ कर्णधार दाखल करायचा टॉस्का बॉक्स मध्ये अडावले संघ कर्णधार ओके चला शिवगर्जना लोहार कर्णधार दाखल करा आणि मी विनोदजी शेलार साहेब यांना विनंती करेन की आपण टॉस्का बॉक्स मध्ये नाणेफेक करून घ्यायचंय 3 षटका अखेर धावसंख्या संघाची किती झाले
32 धावा आहेत, 33 धावा बनवायचे आहेत, 18 चेंडू आणि 33 धावा. या दरम्यान कॅमेरामॅन सूरज टॉस्का बॉक्स मध्ये पुढे घेऊन ना थोडस बघ ना होतंय का. हा घ्या ना सर. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे लगेच. यजमान संघ आणि शिवशंभो अडवले या दोन संघांदरम्यान नाणेफेक केला जातोय. 18 चेंडू आणि 33 धावा. काय घडतंय, काय बिघडतंय हे पाहण्यासाठी, हे ऐकण्यासाठी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये बोलूया विनायकजी नरेश दादा. विनायक नरेश साहेब यांना विनंती करेन की आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. चला स्पीड अप काही करा, क्षेत्ररक्षण लावून घ्या. झालेल्या नाणेफेक मध्ये शिवशंभू अडवले या संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. अर्थात यजमान संघ शिवगर्जना लोहार या संघ प्रथमतः बॅटिंग करताना पाहायला भेटेल, फलंदाजी करताना पाहायला भेटेल. पांडुरंग काका कदम हे सुद्धा गावावरून दाखल झालेत विविध कार्यक्षेत्रातील. आपण या ठिकाणी सन्मान करतोय यथोचित असा सन्मान सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय खजिनदार साहेब अमितजी घाडके साहेब यांच्या या ठिकाणी यथोचित असा सन्मान शांतारामदादा सालुंके यांच्या शुभहस्ते केला जातोय. शांतारामदादा पवार यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय तुकाराम दादा सावंत यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. विनोददा शेलार यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. तुकाराम सावंत यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित असा सन्मान. विनायक दादा नरे आपण कुठे असेल समोरच्या कक्षात या. विनायक दादा नरे पहिल्याच चेंडूवर येतोय कणकणीत दणदणीत षटकार. प्रवीणजी कदम, प्रवीणजी कदम समोरच्या कक्षेत आहेत. असं शिवगर्जना संघ चला डगआउट मध्ये आपण कळवायचं आहे. शिवगर्जना संघ कुठे असाल आपण संपूर्ण संघ या ठिकाणी डगआउट मध्ये दाखलवायचा आहे. तुकाराम सकपाळ आपण कुठे असाल व्यासपीठाशी संपर्क करा. पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र लेगस्टिकच्या बाहेर. पंच सांगतायत की हा वाईड बॉल आहे. अवांतर जाऊन का स्कोर काढू येताना पाहिला वाटते. 7 धावा. निखिल आणि विशाल ही जोडी मैदानाच्या आत दाखल होताना
पहिलाच विचार केला होता की मोठा प्रहार करायचा. हा चेंडू मात्र चपलावून चार चेंडू आणि 12 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला भेटतंय. चार चेंडू आणि 12 धावा, 33 धावा बनवायच्या आहेत आणि मैदानात त्याच धावा उभारण्यासाठी धावांची धावा धाव होताना पाहायला भेटते. चला स्पीड अप घ्या, घाई करा. निखिल साईक एंडला राखेचा चेंडू, पॉइंट रिझन मध्ये चेंडू चांगला ट्रॅव्हल झाला होता परंतु एकाच धावावर जित केली जाते. या एका धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. तर चेंडूने स्कोर कार्ड 13 धावा डबल कर पाहायला भेटतायत. 13 धावा क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. भन्नाट वेग या चेंडूवर पाहायला भेटला, डॉट बॉल येताना पाहायला भेटतोय. डॉट बॉल आणि याचा डॉट बॉलने पहिल्या षटकाखेर आपण धावसंख्या पाहत होती 13. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज. रोहित सकपाल यांचा सुद्धा नक्कीच कौतुक करेल. उंबरकोंड पार्टीकोंड संघासोबत सातत्याने आपली महत्त्वाची कामे सोडून या ठिकाणी दाखल होतात. एक विशेष 12th मॅनची भूमिका त्यांची पाहायला भेटते. मृदुंगमणी आहेत आणि येत्या कालावधीत महाराष्ट्रातील विविध हरिनाम सप्ताहामध्ये ते दाखल होताना पाहायला भेटतील. गुरुवर्य ऋषिकेश महाराज शिंदे यांच्याकडे नक्कीच त्या आता पखवाजचे क्लासेससुद्धा घेताना पाहायला भेटतात. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय हर्ष. पहिल्याच चेंडूवर घणाघाती वार, चेंडू हवेत, विकेटच पतन किया, विकेटच पतन केलं ते हर्षने. आता मात्र मोठा झटका लागतोय निखिल, मोठा झटका लागतोय तो संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होईल. चला स्पीड अप घ्या, काही करा. सूरज नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय. आता मात्र 11 चेंडू आणि 20 धावा. सन्माननीय ओबीसी सेल संघटन अध्यक्ष अंबरनाथ शहराचे विरोधी शेलार साहेब सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला भेटत. दुपारच्या सत्रामध्ये ही स्पर्धा आणि या स्पर्धेला ज्यांचं बहुमूल्य असं सहकार्य लाभले असे व्यक्तिमत्व व्यासपीठावर पाहायला भेटत आहेत. पांडुरंग कदम काका हे सुद्धा गावावरून दाखल झालेत. शिमगोत्सव संपलाय आणि या शिमगोत्सवच्या अनुषंगाने बरेच चाकरमने गावावरून मुंबईला दाखल होताना पाहायला भेटतील. थोडंसं मिसफील झालंय काऊ कॉर्नर रिझनच्या दिशेने, परंतु 2 धावा पुन्हा एकदा अर्जित केल्या जात आहेत. 2 धावाने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या होत्या संघाची 2 धावा, 15 धावा. येणारे
चेंडू असतील ते 10 आणि विजयासाठी 18 धावांची गरज. भन्नाट वेग, गुड लेंथ स्पॉटला हा चेंडू डिलिव्हर झाला आणि तदनंतर झालेला डॉट बॉल. निर्धाव चेंडूने प्रेशराइज केला जाईल ते उंबरकोण पार्टेकोण या संघाला. 9 चेंडू आणि 18 धावा, चांगला फटका स्ट्रेट हिट, परंतु एकच धाव. दुसरा धावचा प्रयत्न आणि यशस्वी सुद्धा 2 धाव. या 2 धावाने स्कोर कार्ड पुढे जातील 17 या स्कोर कार्डवर. आता मात्र विजयासाठी 16 धावांची गरज. सदाशिव ममा चषक 2024, 4 चेंडू आणि शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या होते संघाची 17. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक येताना पाहायला भेटतो तर सुरुवातच्या बॅटमध्ये 2, परंतु क्षेत्ररक्षक आहे विकेटचा पतन. कल्पेश नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला भेटतोय. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज. 2 मोठे फटके तुम्हाला मॅचमध्ये आणू शकतात, परंतु तसा कारनामा करावा लागेल. 7 चेंडू आणि 16 धावा. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट आपल्याला पाहायला भेटतोय. सदाशिव मामा चषक 2024, सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा. मागील 2 आठवड्यापूर्वी आपण पाहिलं तर याच मैदानात सह्याद्री चषकचं आयोजन आपण पाहिलं. चांगला फटका फसलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाही आहे. बॅक टू बॅकचा दुसरा झटका लागतोय तो संघाला. मंगेश नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला भेटतोय. समीकरण प्रत्येक चेंडूवर बदलताना पाहायला भेटतोय. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज. गोलंदाज हर्ष मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावर येताना पाहायला भेटतोय. म्हणजे येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज. 6 चेंडू आणि 16 धावा, परंतु हर्ष जर हा सामना जिंकतोय आणि पुढच्या सामन्यात जर तो पहिल्या चेंडूवर विकेट घेतोय तर ती हॅट्रिक ग्राह्य धरली जाईल. शेर भरवणात चढवले हा संघ सुद्धा आपल्याला आज खेळताना पाहायला भेटेल. विठ्ठल रुक्मिणी रानवडी संघासोबत प्रतीक जाधव 12th मॅनच्या भूमिकेत कधी कधी पाहायला भेटत होते, आता गोलंदाज म्हणून पाहायला भेटतात. हा चेंडू मात्र पंच वाईट चेंडू घोषित करतायत. येणारे 6 चेंडू यासाठी 15 धावांची गरज. सहा चेंडू आणि 15 धावा. विशाल याच्याकडे क्षमता आहे, मोठी फटकेबाजी करू शकतो, परंतु तेच 2 मोठे स्ट्रोक मैदानाच्या आत त्याला साकारावे लागतील. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज. राकेश गोलंदाजी मार्गवर सज्ज होताना स्पीड अप घाई करा, चला घाई करा. 6 चेंडू आणि 15 धावा. एका बाजूला तुर्बे तर दुसऱ्या बाजूला पार्टेकोंड उपरकोंड. कोण जाईल पुढच्या फेरीत, अतिशय महत्वपूर्ण लढत. 6 चेंडू 15 धावा. फुल टॉस त्यावर आक्रमण, डिपेक्स शाखावर रिझनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा मात्र अर्जित केल्या जात आहेत.
येणारे पाच चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज। विशालकडे ती क्षमता आहे, मोठी फटकेबाजी करू शकतो। फुलरचा चेंडू होता हलक्यात आणि चापकेला चेंडूला डीप पॉइंट रिझनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, थोडासा फंबल, दोन धावा पुन्हा एकदा अर्जित केल्या जात आहेत। चार चेंडू आणि 11 धावा, समीकरण बदललंय मित्रांनो। सदाशिव मामा चषक 2024 रोमांचक परिस्थितीत सामना जाईल का शेवटच्या चेंडू पर्यंत। शरीराचा वेध घेणारा फुलर यांचा चेंडू होता, बॅटरने बॉल ये। आता मात्र समीकरण असेल ते 3 चेंडू आणि 10 धावा। धावा जमा करण्यासाठी मैदानाच्या आत धावा धाव होताना पाहायला भेटते। क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट, संपूर्ण जगभरात क्रिकेटवरच अबाधित प्रेम पाहायला भेटतंय। इंडियन प्रीमियर लीग IPL सुद्धा दाखल होताना पाहायला भेटले। स्लोर पदा चेंडू होता, त्या वार आक्रमण, परंतु एकच धाव। आता मात्र शेवटचे 2 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज। 2 चेंडू आणि 9 धावा, विशाल आता काय करामत करतोय, कारनामा करेल का? हा चेंडू चांगल्या पद्धतीचा डॉट बॉल आलाय समर भूमी तुर्बे। हा संघ मात्र विजयाच्या दिशेने जाताना पाहायला भेटतोय। शेवटचा एक चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज। एक चेंडू आणि 9 धावा, समर भूमी तुर्बे अगदी विजयाच्या उंबरठ्यावर येताना पाहायला भेटतोय। आणि विजय प्राप्त करतोय तो समरभूमी तर्फे। हा संघ विजय संघाचं मनपूर्वक अभिनंदन, पराभूत संघाचं कौतुक।